आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? गावाला पाणी मिळावे या मागणीसाठी जत तालुक्यातील मौजे सोर्डी येथील गावकऱ्यांनी खासदारांच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलं आहे। दुष्काळी जत तालुक्यातील मौजे सोर्डी गावाचा महिषळ सिंचन योजनेत समावेश करावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी आजपासून कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजय पाटील यांच्या संपर्क कार्यालयासमोर भजन म्हणत उपोषण सुरू केले। मौजे सोर्डी गावाचा महिषळ योजनेत समावेश करण्यासाठी 15 वर्षांहून अधिक काळ चळवळ सुरू आहे। आंदोलने करून मोर्चे देखील काढण्यात आले। गावाच्या इरिगेशन तलावात महिषाचे पाणी न सोडल्यास आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा ठराव नुकतेच 26 जानेवारीच्या ग्रामसभेत केलाय। शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी वापराचा अधिकार मूलभूत गरजा भागून कष्ट करून जगण्याच्या हक्काशी जोडला गेला पाहिजे, अग्रगमाने योजना तयार केली पाहिजे या मागणीसाठी ग्रामस्थांनी 29 जानेवारीला निवेदन दिले होते। अन्यथा 7 फेब्रुवारीपासून खासदार संजय पाटील यांच्या काका भवन या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले जाईल असा इशाराही देण्यात आला। त्यानुसार ग्रामस्थांनी माधवनगर रेल्वे उड्डाणपुलाजवळील काका भवन समोर दुपारपासून ठिय्या मारलाय, भजन गात त्यांनी आंदोलन सुरू केलं। ग्रामस्थांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संजयनगर पोलीस ठाण्याचा बंदोबस्त तैनात करण्यात आला। जोपर्यंत महिषळ योजनेत गावाचा समावेश होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे। गावाच्या दोन्ही बाजूने आले, आमच्या तळ्याच्या वरच्या साईडला 1 किलोमीटर अंतरावर पाणी येऊन पोहोचले, तरी सुद्धा आम्हाला आमचं गाव त्या योजनेत बसलं नाही, त्याच्यामुळं आम्हाला ह्याच दुःख वाटतंय। कारण आम्ही एवढं का नाही हे करत असताना काकाची आमची आम्ही जवळची माणसं आहे, तरी सुद्धा आमच्यावर जेवढा अन्याय, आमचं गाव जर तालुका कायम दुष्काळ आहे, आम्ही कायम शेतकरी कायम पुढच्या वर्षी मोठा होतोय, पुढच्या वर्षी सावकर खरं ह्या पाण्याच्या आशेवर बसून अजून सुद्धा आम्हाला पाणी मिळण्याची शक्यता आम्हाला वाटेना, त्यासाठी आम्ही काका भवनला इथं उपोषणला आलो। त्यांनी तालुक्यामध्ये 50 लाभाचा उद्योग केलेला आहे, 42 गावाचा पृष्ठ बाजूला, 8 गावाचा पृष्ठ बाजूला, त्या गावामध्ये हे तर गाव नाही, तर ह्या कृष्णा खोरे विकास महामंडळाचे इंजिनियरांचं प्लॅन आहे की नाही? जत तालुका हा महाराष्ट्रामध्ये असणारा मोठा तालुका आहे, जत तालुका हा महाराष्ट्रामध्ये मोठा असणारा हा तालुका आहे, या तालुक्याच्या भौगोलिक परिस्थितीनुसार पाण्याचा सर्वे व्हायला पाहिजे होता, पण सर्वे केला नाही, थोड्याशा भागाला द्यायचं थोड्याशा भागाला वंचित ठेवायचं, या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्यामध्ये वाद निर्माण झाला पाहिजे, परिस्थिती दुष्काळाची तशीच राहिली पाहिजे, शेतकऱ्याला आत्महत्य प्रवृत्त करण्याची प्रवृत्ती ह्यांची अजूनही गेलेली नाही, तरी या राज्यकर्त्याने आणि संजय काका पाटील खासदार आणि कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष हे आमचेच कुटुंबातले प्रतिनिधी आहेत, त्यांनी आमच्या दुष्काळ भागाला न्याय देण्यासाठी जनावरांचा प्रश्न, चाऱ्याचा प्रश्न, शेतकऱ्यांचा निगडीत असणारा प्रश्न या सर्वाशी मेळ घालून त्यांनी आम्हाला एक मायबाप म्हणून, कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणजे आमचे महाराष्ट्राचे मायबाप आहेत, मायबाप म्हणून 34 लेकराप्रमाणे आम्हाला न समजता दुष्काळ भागाला आपले एक लेकरू मायमाऊली समजून आम्हाला न्याय द्यावं, या बेमुदतीच्या उपोषणाच्या माध्यमातून आम्ही शेतकरी या माध्यमातून, गावच्या सर्व पक्षीयांच्या माध्यमातून, युवक या सगळ्यांच्या माध्यमातून, सगळ्यांच्या निर्णयातून ही मागणी आम्ही या वेळेला करीत आहोत। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज।